अनंत चतुर्दशी म्हणजे गणेशोत्सवाचा 12वा दिवस. गणेशोत्सवात 12व्या दिवसाचं काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया डी के सोमण यांच्याकडून. नमस्कार. आज मंगळवार 5 सप्टेंबर. आज गणेश स्थापनापासून 12वा दिवस आहे. आज अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशी आणि गणपती यांचा काहीही संबंध नाही. मग अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तीचं विसर्जन का करतात असा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिकच आहे. लक्षात घ्या, पौर्णिमेच्या दिवशी कधीकधी महालयाचा प्रारंभ होतो. याच वर्षी उद्या पौर्णिमेच्या दिवशी महालयाचा प्रारंभ होतो आहे. प्रतिपदा श्राद्ध आहे. आपल्याला माहिती आहे की भाद्रपद कृष्ण पक्ष हा पितृपंधरवडा म्हटला तो आपल्या पितरांचं स्मरण करण्याचा हा आठवडा असतो. हा अशुभ नसतो, परंतु पितृपंधरवड्यामध्ये गणेशमूर्तीचं विसर्जन केलं जात नाही. कधीकधी पौर्णिमेच्या दिवशीच श्राद्ध येतं प्रतिपदेचं. म्हणून गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन करण्याचा शेवटचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. म्हणून आज आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन करतो. आपण नेहमी बोलताना असा शब्द वापरतो, गणपतीचं विसर्जन. आपण गणपतीचं विसर्जन करीत नाही, तर गणेश मूर्तीचं विसर्जन करतो. त्या मूर्तीचं देवत्व उत्तर पूजा करून काढून घेतो आणि मगच त्या मूर्तीचं विसर्जन करीत असतो. या संगणकामुळे भारतीय लोक प्रत्येक देशामध्ये गेलेले आहेत. तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे भारतीय माणूस गेला आहे, विशेषतः मराठी माणूस गेला आहे, तिथे तिथे तो गणपती साजरा करतो आहे. आज गणेशोत्सव हा केवळ भारतापुरता राहिलेला नाही, हा ग्लोबल गणेशोत्सव साजरा झालेला आहे. पर्यटनासाठी परदेशी लोक गणेशोत्सव पाहायला भारतात येतात, मुंबईत येतात आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची ही मिरवणूक पाहत असतात. आज गणेशाचं विसर्जन होताना घरची गृहिणी असते ती खूप घाईगर्दीच असते. काय करू आणि काय नको, काय गणपतीला वाढू, आज मूर्तीचं विसर्जन होणार म्हणून ह्या मनामध्ये तिच्या इच्छा असते. जो कर्ता पुरुष असतो घरातला तो म्हणतो एक सामाजिक जबाबदारी, एक कौटुंबिक जबाबदारी गणेशोत्सव साजरा करण्याची पार पडली, त्याला कृतार्थता वाटते. घरातली मुलं जी असतात ती गणपतीजवळ हळूच प्रार्थना करतात की मला परीक्षेमध्ये मोठं यश प्राप्त होऊ दे. घरात कोण आजारी असेल तर आज गणपतीला प्रार्थना करतो, हे बाप्पा माझं आरोग्य चांगलं ठेव. पण मित्रांनो, या सर्व गोष्टी ज्या गणपतीच्या प्रार्थनेमध्ये आपण जो सांगतो त्या सर्व गोष्टी करणं आपल्या हातामध्ये येतं असतं. मेहनत करणं आपल्या हातामध्ये असतं, आरोग्य चांगलं राखणं आपल्याच हातात असतं, परीक्षेत यश मिळवणं, अभ्यास चांगला करून हे आपल्याच हातात असतं. घरामध्ये शांतता राहावी, भांडण कलह होऊ नये हे कुणाच्या हातात असतं? गणपतीच्या हातात नाही, आपल्याच हातात असतं. घरामध्ये वैभव प्राप्त व्हावं, प्रगती व्हावी हे प्रत्येकाला वाटत असतं, पण ती गणपतीची कृपा म्हणजे ते सामर्थ्य आपल्यामध्ये प्राप्त होणं हे असतं. आणि निसर्गाचं आपण रक्षण केलं ना तर निसर्ग आपण आपलं रक्षण करेल, ही गोष्टसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून पर्यावरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. उत्सव साजरे करत असताना प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येक घ्यायला पाहिजे. आणि आज गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन होता, आपण प्रार्थना करूया, गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या आणि आम्हाला आनंदात सुखी ठेव अशी प्रार्थना आपण करूया.